जी टी मराठी देवमानुष्ठू सत्तावीस मेच्या भागामध्ये अजित कुमार जेलमध्ये झोपलेला असतो आणि त्याला खूप मच्छर चावत असतात त्यामुळं तो गोंधळून गेलेला असतो आणि मोठ्याने ओरडतो हवलदार मला एखादी मच्छरदानी देणार तेव्हा हवलदार म्हणतो हो तू हॉटेलमध्ये आलेला आहे आमचा जावय आहे तुला मच्छरदानी द्यायला झोप गुपचूप तेव्हा अजित कुमार लगे विचारात पडतो की कुणी चिठ्ठी लिहून ठेवली असेल की हा जामकर नुसता दगड मारतोय पण मी याचा दगड निशाणावर लागू देणार नाही आणि लगेच एक मच्छर पकडतो आणि त्याला मारतो इकडे वाड्यावर डिंपल खूप चिंतेत असते तेव्हा मंगलताई येतात आणि म्हणतात अगं डिंपल अशी का झोपली चल ना जेवायला आणि लगेच मंगलताई ही विचार करायला लागतात आणि म्हणतात डिंपल आपल्याला पण नेतील का गं चौकशीसाठी तेव्हा डिंपल म्हणते हो एकदा एकदा तर जावंच लागेल आता डॉक्टरांच्या विरुद्ध त्यांच्याकडे काही नाही त्याच्यामुळं डॉक्टर सुटतील असं मला वाटतं तेव्हा मंगलताई म्हणते हो बाई सुटायलाच पाहिजे म्हणजे मी अडकणार नाही लगेच डिंपल म्हणते तू तुझा काय संबंध आहे तेव्हा मंगलताई म्हणतात असं नाही ग मी आपल्याबद्दल बोलले चल जेवायला चल आणि मंगलताई निघून जातात पण डिंपल लगेच विचार करायला लागते नंतर तिला झोप लागते आणि नंतर स्वप्नात येतं की ती जेलमध्ये आहे आणि तिचे एक पोलीस हवालदार खूप हाल करते आणि नंतर तिला फासावर लटकावण्यासाठी नेते ती खूप विनवण्या करत असतात पण तिचं कुणीच ऐकत नाही लगेच तिला जागी ती तेव्हा टोण्या मंगलदाई तिच्या पुढे असतात आणि म्हणतात की अगं नको विचार करू एवढा सगळं होईल ठीक इकडे पोलीस स्टेशनमध्ये हवालदार वायकरला सांगत असतात की रात्रभर यांनी झोपू दिलं नाही कुठं मच्छरदानी मागतो कुठं आवाज करतो तेव्हा वायकर म्हणतात की झोप येण्यासाठी दोन दंडुके द्यायचे ना त्याच्या बुडावर म्हणजे झोप आली असते तेव्हा हवलदार म्हणतात की त्याचा कायद्याचा खूप अभ्यास आहे नको नो आपल्या नोकरीवर यायला तेवढ्यातच ते जामकर आत येतात आणि वायकरला म्हणतात की फाईल तयार झाली असली तर द्या इकडं त्याला कोर्टात न्यायचं आहे आणि त्याला घेऊन या लकेचे खवलदार अजित कुमारला घेऊन येतो इन्स्पेक्टर अजित बघून म्हणतात की वायकर आपण एवढे पुरावा गळा करतो कागद गोळा करतो पण त्याचा कधी कधी उपयोग होत नाही तेव्हा वायकर म्हणतात म्हणजे यांच्यासारख्यांना शिक्षा होत नाही ना सुटतात हे कोर्टातून मग वायकर म्हणतात मग सर लगेच अजित कुमारकडं इन्स्पेक्टर जातात आणि म्हणतात की अशा लोकांना कोर्टापर्यंत पोचूच द्यायचं नाही वाटेतच मारून टाकायचं इन्काउंटर कोर्टात निघाला होतो मध्येच पळण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला गोळीबार करावा लागला आणि त्यात तो गेला सांगायचं आणि एन्काउंटर करून टाकायचं खेळ खाल्लास वायकर कोल्हापूरला असताना असं बऱ्याच वेळात मी एन्काउंटर करायचो त्यावेळेस मला वाटायचं की हा गुन्हेगार वजनदार आहे सुटू शकतो याच्याकडं भरपूर पैसा आहे यांनी चांगला वकील लावला आहे मग मी त्याला कोर्टात पोचूच द्यायचं नाही वाटेतच इन्काउंटर कोर्टात जातानी पळून गेला हे सिद्ध करणं माझ्यासाठी काही अवघड नाही आहे आजही तसंच काहीतरी माझ्या डोक्यात लगेच अजित कुमार बोलतो पण कोर्टाच्या बाहेर सगळं गाव माझी वाट बघत असेल लगेच जामकर म्हणतात त्यासाठी तू कोर्टात तर पोहोचला पाहिजे इकडे मंगलताई आणि बाबू कोर्टात निघतात सर्वातजी म्हणते मला पण यायचं त्याला फाशी झालेलं बघायचं आहे तेव्हा लगेच मंगलताई म्हणते जावाविषयी बोलायला तुम्हाला काही वाटत नाही का जी म्हणते काय जावं वेळ नाही तो इचं दुसरं लग्न करून टाकू सडू द्या त्याला तिथेच लगेच मंगलताई ओरडायला लागतात डिम्पल म्हणते तिला म्हतार पण आलेलं आहे तिचं डोकं फिरलेलं आहे जाऊ दे ना लगेच तिघेही कोर्टात निघून जातात सुरुवातजी म्हणते वंदे दे तू मस्तपैकी शिरा आणि चहा कर आपल्याला आज गोड तोंड करूया आज त्याला फाशी होणार आहे ना इकडे कोर्टच्या बाहेर ओरडायला लागतो की डॉक्टर आले डॉक्टर आले लगेच इन्स्पेक्टर मारतन म्हणतात की अरे तुम्ही हां तुम्ही तर यायलाच पाहिजे तुमचा देव माणूस येणार आहे ना आज आणि हवालदारला म्हणतात की याला हात घेऊन या लगेच मंगलताई सगळे त्याची चौकशी करायला लागतात लगेच जीच अजित कुमार डिंपलकडं रागा रागा बघतो इकडे कोर्टामध्ये कामकाजाला सुरुवात होती आणि अजित कुमारला हजर करतात तेव्हा वकील म्हणतात की साहेब हा राजस्थानवरून आलेला आहे पण नुसता आलेला नाही तीन फॉरेनरचा खून करून आलेला आहे असा संशय आहे आणि इथं आल्यानंतर त्याच्या संपर्कात दोन स्त्रिया आल्या त्यामधील एक बेपत्ता आहे आणि एका स्त्रीचा याने खून केला असा पोलिसांना संशय आहे लगेच सगळ्यांना धक्का पोहोचतो परिस्थितीनुसार सोनंचा खून यानेच केला असा पोलिसांना संशय आहे लगेच अजित कुमार घाबरतो आणि काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो तेवढ्या जज म्हणतात की अटक करण्यासारखा तुमच्याकडं ठोस पुरावा आहे का लगेच नाम्या खुश होतो आणि म्हणतो जजसाहेबाने तर मुद्द्यालाच हात घातला आणि डिम्पल म्हणते मग मी मी काय म्हटलं होतं की डॉक्टर विरुद्ध काही पुरावा नाही ते सुटतील म्हणून लगेच साहेब म्हणतात की पुरावा हजर करा तेव्हा लगेच वकील म्हणतात की पुरावा म्हणजे इन्स्पेक्टर मारतंड आहेत आणि लगेच ते त्यांना बोलावतात इन्स्पेक्टर सांगायला लागतात पुरावा आहे माझ्याकडे तेव्हा सगळे चर्चा करायला लागतात की डॉक्टर तर असं करणार नाही मग हा पुरावा आला कुठून लगेच इन्स्पेक्टर म्हणतात की मरणापूर्वी सोनुनी चिठ्ठी लिहून ठेलेली आहे तुमची जर परवानगी असेल तर मी वाचून दाखवतो आणि लगेच इन्स्पेक्टर चिठ्ठी वाचायला लागतात तर त्याच्यात सुनोणी लिहिलेलं असतं की अजित कुमारवर माझं खूप प्रेम आहे तू मला जाऊ देणार नाही म्हणून मी तुला सांगत नाही डॉक्टर खूप चांगले आहेत आणि लगेच जे साहेबांकडे ती चिठ्ठी देतात आणि म्हणतात साहेब या चिठ्ठीवरून असं दिसते की सोनू यांच्याचबरोबर गेली होती आणि तिचा घातपात झालेला आहे ह्या चिट्टीवरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की यांनीच तिला काहीतरी केलेलं आहे तेव्हा सगळेजण घाबरतात पण डॉक्टरही खूप घाबरतो पण चिठ्ठीमध्ये तर सोनूने सगळं डॉक्टरांविषयी चांगलं लिहिलेलं आहे तर तुम्हाला काय वाटतं ह्या चिठ्ठीचा फारसा उपयोग होईल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा न्यू व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद